एकीकडे नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गेल्या काही दिवसांपासून सलग सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं हुकमी अस्त्र बाहेर काढल्याचं बघायला मिळालंय. शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे यांची उलट तपासणी सुरू असताना ठाकरे गटाच्या वकिलांनी एक अटेंडन्स शीट सादर केली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर 21 जून 2022 रोजी झालेल्या बैठकीची ही अटेंडन्स शीट असून या बैठकीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर शिवसेनेच्या आमदारांनी सह्या केल्या होत्या. यामध्ये सध्या शिंदे गटात असणाऱ्या आमदारांसहित 23 जणांच्या सह्या आहेत, त्यामुळे ही अटेंडन्स शीट शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय. या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की 21 जून रोजी सुनील प्रभू यांनी शिवसेना आमदारांच्या बैठकीसाठी व्हीप जारी केला होता. या बैठकीला 23 आमदार उपस्थित होते. बैठकीत उद्धव ठाकरे यांना समर्थन देत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्या प्रस्तावाला उपस्थित आमदारांनी अनुमोदनही दिलं. सदर आमदारांनी अटेंडन्स शीटवर सह्या केल्या होत्या. वर्षावर झालेल्या बैठकीला आता शिंदे गटात असणारे आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर हे उपस्थित होते. दरम्यान या अटेंडन्स शीटवरून ठाकरे गटाचे वकील शिंदे गटातील आमदारांना उलट तपासणीच्या दरम्यान प्रश्नांचा भडीमार करत कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.